पिताजी ही क्यों, मेरे जो दादाजी थे और हमारे दोनों के दादाजी, उन्होंने उस वक्त जो हमारे धर्म में बुरी कुछ गलत प्रथाएं थी। हाँ, थोड़े हिंदी माझ हा ऐका तो फायदा होणार आहे मला। त्यानंतर वेळेला मला असं सांगण्यात आलं की बघा, राष्ट्रवादी बरोबर चाललंय, पवार साहेबांचं लौकिक तुम्हाला माहिती आहे, तरी पण दगा देतील, हे मी ज्याही भाषणात सांगितलेलं आहे। मी त्यांच्याकडे बघत राहिलो आणि माझ्याच लोकांनी दगा दिला की आम्ही तेवढेच देशाचे तारणहार, आम्ही तेवढेच घटनेचे रक्षक, हा एक सर्वदूर समज करायचा, भ्रम पसरवायचा आणि त्याच्या आडून मला पाहिजे तेच करणार, हे जे काय चाललेलं आहे ना, त्या ते मोडून काढण्यासाठी आमची युती आहे। जैसे हमारा हिंदुत्व उनके हिंदुत्व से अलग है, वैसी है। एक रिश्ते की नई शुरुआत हम करने जा रहे हैं आणि ज्या काही भूतकाळात चुका झाल्या असतील त्या आता गाडून टाकून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे। या गद्दारांना म्हणा आणि त्यांच्या गद्दारांच्या राजकीय बाप झालेला आव्हान आहे की हिंमत असेल तर लवकरच लवकर निवडणुका घ्या। आंबेडकर आणि ठाकरे ह्या नावाला एक इतिहास आहे, एक पार्श्वभूमी आहे। माझे आजोबा आणि प्रकाशजींचे आजोबा हे समकालीन आणि एकमेकाचे स्नेही होते। दोघांनी त्यावेळेला समाजातील वाईट रूढी परंपरा याच्यावरती प्रहार केले, आघात केले आणि आता जे राजकारणामध्ये चाललेलं आहे, राजकारणामध्ये काही वाईट परंपरा आणि चाली चाललेल्या आहेत त्याच्यावरती आघात करून त्या मोडून तोडून टाकण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि त्यांच्यासोबतचे आमचे आमच्या आजोबांनी वडिलांनी दिलेले जे काही जीवाला जीव देणारे सहकार्य आहेत ते एकत्र येऊन देश प्रथम हा जो एक आता सुभाष देसाई साहेब तुम्ही जो शब्द वापरला तो फार महत्वाचा आहे। प्रथम देश हित, कारण एक भ्रम पसरवला जातो आणि नेहमी हुकुमशाहीकडे वाटचाल ही अशीच होती। जनतेला भ्रमात ठेवायचं, नको त्या वादामध्ये अडकून ठेवायचं आणि आपलं इच्छित जे आहे ते साध्य करून द्यायचं। नेमकं त्याच एक वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी आणि देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी घटनेचं महत्व, संविधान हे त्याचं महत्व आणि पावित्र्य आभारित ठेवण्यासाठी म्हणून आम्ही दोघं एकत्र येत आहोत। की महाराष्ट्रातील आपण एक असा एक शब्द आहे तळागाळातील जनता, त्या तळागाळातल्या जनतेपर्यंत जे काही देशात चाललेलं आहे ते पोहोचवण्याची आज गरज आहे। कारण त्यांना आता परवा काल परवाकडे आपले माननीय पंतप्रधान मुंबईत येऊन गेले, सभेला कोण आले होते, कुठून आणले गेले होते, त्यांना काय सांगितलं गेलं होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याच माध्यमातून आम्ही वाचलेल्या आहेत, पाहिलेले आहेत, ऐकलेले आहेत। तो एक भ्रम निर्माण करायचं, निवडणुका आल्यानंतर त्यांचा म्हणजे गरीबांचा उदो करायचा, गरीबांनी मतदान केल्यानंतर मात्र गरीब त्यांच्याकडे म्हणजे त्यांना घरं नसतातच, ते रस्त्यावरती आणि यांची उड्डाणं चालू, तर हे आता कुठेतरी थांबवण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत। प्रकाशजी, आपण आपले आणि राष्ट्रवादी किंवा पवारसाहेबांबरोबरचे संबंध सांगितले, आमचे सुद्धा 3 वर्षापूर्वीपर्यंत कसे संबंध होते हे जगजाहीर आहे, परंतु ज्या वेळेला आमच्याही असं लक्षात आलं की फसवणुकीचं राजकारण सुरू होत आहे, त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला, तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 3 पक्ष एकत्र येतील का, एकत्र कशी येऊ शकतील, एकत्र आल्यानंतर आमच्यावरती सुद्धा फार वाईट विचित्र आरोप झाले, पण त्या सगळ्या आरोपांना आणि आरोप करणाऱ्यांना राजकारणात आम्ही उरून उरलो आणि जवळपास 2.5 वर्ष हे सरकार, महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार आपण यशस्वीपणाने चालवलं। मुळामध्ये हेतू चांगला असेल तर सगळ्या गोष्टी पुढच्या चांगल्या होतात आणि मी मुद्दामून आपल्यासमोर माहिती देऊ इच्छितो की असं काय नाहीये की काल रात्री आम्हाला स्वप्न पडलं की चला आपण एकत्र येऊया आणि आज आम्ही एकत्र आलो। यापूर्वी सुद्धा आमच्या काही बैठका झालेल्या आहेत, चर्चा झालेली आहे, काँग्रेस बरोबर सुद्धा चर्चा झालेली आहे, अगदी राष्ट्रवादी बरोबर सुद्धा चर्चा झालेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आपण येण्यासाठी कोणाची तशी काही ना आहे असं काही दिसलेलं नाही। एक गोष्ट नक्की की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 3 पक्ष एकत्र आल्यानंतर तिन्ही पक्षांचे काही मित्र पक्ष आहेत, मग आमचं असं ठरलं की महाविकास आघाडीमध्ये ज्या त्या पक्षांनी आपापल्या मित्र पक्षांचं हित सांभाळायचं आणि एकूण जर आपण एकत्र आलो नाही तर मग वैयक्तिक युतीला काय फायदा आहे। वैयक्तिक म्हणजे 2 पक्षांची युती केली आणि महाविकास आघाडीमध्ये काहीतरी 3 तिघडा असं करून ठेवलं तर मग या भारत किंवा देश प्रथम हा जो काही सामायिक हेतू आहे त्या हेतूला तडा जातो आणि म्हणून मला असं वाटतं की प्रकाशजी तुमची आणि आमची म्हणजे शिवसेना आणि दलित वंचित आघाडीची युती तर झालीच आहे,
पण त्याचबरोबर आपण महाविकास आघाडीचे सुद्धा एक घटक पक्ष म्हणून पुढे वाटचाल करायला कोणाची काही हरकत नाही. ही युती विजयी दिसणार आहे. अजूनही निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. आम्ही तर सांगतोय पहिल्या दिवसापासून निवडणुका घ्या, हिंमत असेल तर निवडणुका घ्या हे माझं त्याही वेळेचं आव्हान, जेव्हा आमची युती नव्हती तेव्हापासूनचं आव्हान आज सुद्धा कायम आहे. लवकरात लवकर ह्यांनी निवडणुका घ्याव्याच. मग जागा वाटप काय असेल, कसं काय असेल, तो प्रश्न आमचा आहे. तो आम्ही तो विचार केल्याशिवाय की आम्ही एकत्र आलेलो नाही. पण आज सुद्धा माझं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या गद्दारांना म्हणा आणि त्यांच्या गद्दारांच्या राजकीय बाब झालेल्या आव्हान आहे की हिंमत असेल तर लवकरात लवकर निवडणुका घ्या. नाही, महाविकास आघाडीमध्ये स्थान असणार. शेवटी अजूनही कोणी कोणत्या जागा लढायच्या हेच मुळामध्ये ठरवण्याची वेळ आलेली आहे, आता गरज आहे. आणि ते ठरवल्यानंतर कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा, हा जागा ठरल्यानंतर मग कोणी कोणत्या मित्रपक्षाचं कसं हे करायचं. जसं आता विधान परिषदेच्या बाबतीत झालं, केली ना आम्ही एकमेकाला मदत केली, त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे नागपूरला आम्ही अर्ज भरला होता पण मागे घेतला. नाशिकची जागा ही काँग्रेसला सोडली होती, काँग्रेसच्या उमेदवारांनी काय जे करू नये ते केलं. त्याच्यानंतर मग आम्ही अपक्षाला तिथल्या पाठिंबा महाविकास आघाडीचा उमेदवार त्या शुभांगी ते पाटील सगळ्यांनी मिळून केलं. अमरावतीची जागा काँग्रेसने जिंकलेली होती, ती आम्ही काँग्रेसला सोडली पण काँग्रेसने आमचा माणूस उमेदवार म्हणून केला, आम्ही काही त्याला म्हटलं नाही. त्याच्यामुळे हे सामंजस्याचं राजकारण आता यापुढे करायचं नसेल तर मग मला असं वाटतं एकत्र येण्याचं नाटक कोणी करू नये. मेरे पिताजीने कई बार कहा आहे की आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, हे त्यांनी अनेकदा बोललेलं आहे. मी कोणी नई बात नाही करणे झालं, अगर नई बात मैं करता तो बात अलग था अलग थी, लेकिन मैंने जो मेरे पिताजी ने कहा है वही बात मैं दोहराता हूँ और उसी राह पर हम चले हैं. और इसके आगे जाकर मैंने कहा कि पिताजी ही क्यों, मेरे जो दादाजी थे और हमारे दोनों के दादाजी, उन्होंने उस वक्त जो हमारे धर्म में पूरी कुछ गलत प्रथाएं थी. हाँ, थोड़े हिंदी माझ हा एक आता फायदा होणार आहे मला. गलत प्रथाएं थी, उसका विरोध किया. तो हमेशा देश हित सबके सामने, पहले देश नहीं रहेगा तो हम क्या रहेंगे. आणि हिंदुत्व आमचा श्वास आहे, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, हिंदुत्व म्हणजे काय आहे हे सगळं प्रकाशजींनी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता जे काही शिवसेना पुढे येते ते आम्हाला मान्य आहे. मी तर असंच म्हणे की त्यावेळेला आम्हाला गृहित धरून राजकारण केलं गेलं होतं एक 2.5-3 वर्षापूर्वी की शिवसेना काँग्रेस सोबत जाऊ शकत नाही, शिवसेना राष्ट्रवादी सोबत जाऊ शकत नाही. त्या तर वेळेला मला असं सांगण्यात आलं की बघा राष्ट्रवादी बरोबर चाललंय, पवारसाहेबांचं लौकिक तुम्हाला माहिती आहे, तरी पण दगा देतील हे मी ज्याही भाषणात सांगितलेलं आहे. मी त्यांच्याकडे बघत राहिलो आणि माझ्याच लोकांनी दगा दिला. म्हणजेच एकूण जे राजकारण चाललेलं आहे की आता दुसऱ्याचं घर फोडून स्वतःचं घर सजवणारी अवलांची सत्यवती येऊ बघते ती गाडून टाकण्याची आज गरज आहे. आणि त्याच्यासाठी गरिबांचा आणि सगळ्यांचा जो एक भ्रमनिराश झालेला आहे तो दूर करण्याची गरज आहे. गेल्या लोकसभेला आणि विधानसभेला यांनी नुकसान केलं असेल पण आम्ही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधातच लढलो होतो. जिथे भाजप बरोबर आमची युती होते आणि त्यांनी आम्हाला दगा फटका केल्यानंतर मग किती टीम ABCD काय करायचं आहे. म्हणजे आमची एक टीम बरोबरच युती असताना त्यांनी ती युती त्यांच्या स्वार्थापाई मोडली. आणि अत्यंत नेमकेपणाने प्रकाशजींनी सांगितलं की आत्ताचं जे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे त्यांनी त्यांच्याच पक्षातल्या नेतृत्वाची एक फळी कापून टाकलेली आहे. म्हणजे नेमकं यांना राजकारणात करायचंय काय, यांना शत्रू नको, विरोधक नको आहे, ठीक आहे मी समजू शकतो राजकारणामध्ये विरोधक असायला पाहिजे पण त्यांचा पराभव करणं, पण यांना मित्रही नको म्हणजे मग नेमकं साधायचं काय. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे आता आमचं तुम्ही आम्हाला एका धर्म बिर्म याच्यावरती प्रश्न विचारण्यापेक्षा आज देश कसा वाचवायचा, कारण देशाची वाटचाल ही सरळ सरळ हुकुमशाहीकडे चालल्याचं दिसतंय. आता जी काही एक न्यायव्यवस्था म्हणून शिल्लक राहिलेली आहे त्या न्याय प्रणालीला न्याय व्यवस्थेला सुद्धा दमदाट्या केल्या जात आहेत, हे कोणत्या लोकशाहीचं द्योतक आहे. म्हणजे तिकडे यांना न्याय संस्था सुद्धा आपल्या बुडाखाली घ्यायचे, इतर संस्थांच्या बुडाखाली पाहिजे. मग असं सगळं असेल तर देशात लोकशाही कुठे राहिली. मग जी काय आज काल असताना साक्षात्कार झालेला आहे रिजिजूना की काय राज्य घटना ही सर्वोच्च आहे, त्या घटनेमध्ये बसतंय का.
ते त्या घटनेत ते बसताय का? घटनेने प्रत्येकाचे अधिकार हे आखून रेखून दिलेले आहेत. मग तुमच्या अधिकारावर तुम्ही अतिक्रमण करणं हे कसलं जोतक आहे? म्हणजेच काय की आम्ही तेवढेच देशाचे तारणहार, आम्ही तेवढेच घटनेचे रक्षक, हा एक सर्वदूर समज करायचा, भ्रम पसरवायचा आणि त्याच्या आडून मला पाहिजे तेच करणार, हे जे काय चाललेलं आहे ना, त्या ते मोडून काढण्यासाठी आमची युती आहे. जैसे हमारा हिंदुत्व उनके हिंदुत्व से अलग है, वैसे ही एक रिश्ते की नई शुरुआत हम करने जा रहे हैं आणि ज्या काही भूतकाळात चुका झाल्या असतील त्या आता गाडून टाकून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. कारण नाही तर खरंच आज देशासमोर नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. आणि तो ती जी काही पोकळी तयार झालेली आहे ती पोकळी देशासाठी घातक आहे. आणि असंच जर काय या दिशेने राजकारण चालत आलं तर फार पूर्वी जे शिवसेना प्रमुख म्हणायचे की देशात अराजक येईल, तर देशाची अराजकाकडे ही वाटचाल तर सुरू नाही ना झाली, हा एक प्रश्न स्वतः स्वतःला विचारण्याची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्याप्रमाणे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, माझा काही त्यावेळेला संबंध नव्हता राजकीय, जेव्हा आम्ही 25-30 वर्ष एक हिंदुत्व एक हिंदुत्व भाजप एक, म्हणजे आम्ही वटपौर्णिमा करत होतो, सगळं करत होतो, याचा अर्थ असा नाही की जन्मोजन्मी हाच जाऊ द्या आता तर पण त्यांनी मात्र काही करायचं, त्यांनी पीडीपी बरोबर बसायचं, त्यांनी यांच्या बरोबर जायचं, त्यांनी त्यांच्या बरोबर जायचं, म्हणजे आम्ही वटपौर्णिमा करतो आणि ते बाहेर खाली पण करत आहेत असं हिंदुत्व आम्हाला मान्य नव्हतं. आणि खरं हिंदुत्व काय आहे की ठीक आहे ना, आज मोहन भागवत, आज म्हणजे आता मी दसऱ्याच्या वेळेला बोललो, मशिदीत जाऊन आले, हिंदुत्व सोडलं का त्यांनी? भारतीय जनता पक्षाने पीडीपी बरोबर समझौता केला होता, हिंदुत्व सोडलं का त्यांनी? संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमार बरोबर त्यांनी आता त्यावेळेचा चाललेला लालू आणि त्यांचा संसार मोडून घुसले होते, हे दुसऱ्याचा संसार मोडून त्याच्याबरोबर साठवलुटा करणं हे हिंदुत्व आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी आता खूप झाल्या, ते जे म्हणतील तेच खरं, हा एक जो भ्रम ते निर्माण करतात तो मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं जे पाऊल आम्ही दोघं टाकतोय ते म्हणजे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणं, त्याच्यासाठी देशाचा विचार करणं साहजिकच आहे. याचा अर्थ आम्ही कोणी काय धर्म सोडून कुठे काय पुढे जाणार आहोत अशातला भाग नाही, पण देश हा आमचा धर्म आहे, माणूस की आमचा धर्म आहे, त्यांचा त्यांनी जो काही धर्म स्वीकारलेला आहे, माझा धर्म जो काय आहे तो त्याच्यात एकमेकाच्या आड कुठे न येता दोन्ही धर्म आणि त्यातल्या वाईट रूढी परंपरा दूर करण्याचं काम मी मागाशी सांगितलं की दोघांच्या आजोबांनी केलं, तेच तीच वाटचाल आम्ही यापुढे करत राहू.